इंस्टाग्रामवरील पोस्टवरून वाद झाल्यानं मित्रानंच मित्राचा खून केल्याची घटना काल वर्ध्यामध्ये घडली होती आणि या वादातून हा खून झाल्याचा खळबळजनक प्रकार घडलेला आहे. या घटनेमध्ये मृतकासोबत असलेले त्याचे 3 मित्र देखील जखमी झालेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून वर्ध्याच्या माडा कॉलनी चौकामध्ये समीर मेंढागळे, विभव गुप्ता आणि त्याच्या मित्रांसोबत हा वाद झाला. त्यातच समीरचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये समीरला वाचवायला गेलेल्या प्रणीत माथनकर, जयराज येरणे, मोनू श्रीवास हे तिघे सुद्धा जखमी झाले. या प्रकरणावरून परिसरातील संतप्त वर्ध्यातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या राधा मेडिकल या दुकानात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केलेली आहे. या घटनेमुळे शहरामध्ये आता एकच खळबळ माजली. काल विभव गुप्ता नामक मारेकरासोबत असलेल्या प्रथमेश नामक युवकाच्या वडिलांच्या राधा मेडिकल नामक दुकानावर आज अज्ञातांनी दगडफेक केली. काही युवकांनी दुचाकीवर येऊन तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे. दगडफेक करणारे दुचाकीधारक लगेचच पसार झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बघ्यांच्या गर्दीने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. युवकांच्या हत्या प्रकरणातून हा हल्ला झाल्याचं समजत आहे. तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी महेश. तर महेश, काय सांगाल, वर्ध्यामध्ये इंस्टाग्रामच्या क्षुल्लक वादावरून हा वाद झाला होता आणि याच्यातूनच मित्राने मित्राला खून केल्याची घटना घडली होती आणि याचं आता रौद्ररूप धारण झालेलं आहे. काय अधिक माहिती द्याल. काल सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. इंस्टाग्रामच्या वादग्रस्त पोस्ट वरून मित्रांमध्ये तो वाद झाला आणि त्यामध्ये समीर मेटांगळे नावाच्या युवकाला जीव गमवावा लागला होता. त्यावरती धारदार शस्त्राने वार केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विभव गुप्ता नामक युवकाला आता ताब्यात घेतलेला आहे चौकशीसाठी. धन्यवाद महेश तुम्ही दिलेल्या माहितीबाबत. तर आपण पाहिलं की वर्ध्यामध्ये इंस्टाग्रामवरील पोस्टवरील म्हणजे या क्षुल्लक कारणामुळे मित्रांमध्ये वाद होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि त्यामुळे आता या प्रकरणाने एक रौद्र रूप धारण केलेलं आहे. प्रथमेश नामक या युवकाच्या वडिलांच्या मेडिकलची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि समीरचा मृत्यू झालेला आहे आणि याच्याच वादातून हा सर्व प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आता वर्तवला जातो आहे.